आजकाल जगामध्ये मृत्यूचं मुख्य कारण आहे हार्ट अटॅक. जवळजवळ 25-30% लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होत आहे. म्हणजेच की 4 मधल्या 1चा मृत्यू जो आहे तो हार्ट अटॅकमुळे होत आहे. आणि विशेष आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हार्ट अटॅकमुळे मरणाऱ्यांमध्ये 50% जे लोक आहेत त्यांचं वय 50 वर्षापेक्षा कमी आहे. त्याचबरोबर 25% अशी लोकं आहेत ज्यांचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅककडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दरवर्षी जवळजवळ 30 लाख लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होत आहे. म्हणजेच की दररोज 9 ते 10 हजार लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होत आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या एका अहवालामध्ये असं समोर आलेलं आहे की मागच्या 9 महिन्यामध्ये COVID-19 मरण्याची संख्या 1 ते 1.5 लाख होती. परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की ह्याच मागच्या 9 महिन्यामध्ये या हार्ट अटॅकमुळे मरण्याची संख्या 22 ते 23 लाख एवढी होती. परंतु याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. मागच्या महिन्यामध्ये कपिल देव जे की फेमस क्रिकेटर आहे त्यांचं वय 61 वर्ष आहे. त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेला आहे जे की अतिशय फिट आहे. त्याचबरोबर सौरभ गांगुली जे की आपल्या फिटनेस आणि डाएटकडे विशेष लक्ष देतात त्यांनाही हार्ट अटॅक येऊन गेला आहे. ज्यांचं वय फक्त 48 वर्ष आहे. त्याचबरोबर फेमस डान्सर आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या फिटनेसबद्दल विशेष सांगण्याची गरज नाही. त्यांचं वय अवघं 46 वर्ष आहे. त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. त्याचबरोबर तरुण पिढीमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि त्याचमुळे आपल्याला या हार्ट अटॅककडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या हार्ट अटॅकमुळे होतं काय की ज्यावेळेस हार्ट अटॅक येत असतो त्यावेळेस व्यक्तीला दवाखान्यामध्ये जाण्यास टाइम नसतो आणि त्याच वेळेस त्याचा मृत्यू ओढवतो. आता हार्ट अटॅक कधी येणार आहे किंवा कसा येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. परंतु जर आपल्याला याच्यावर उपाय माहिती असतील, त्याच्यावर इलाज माहिती असतील, तर नक्कीच आपण आपलं स्वतःचं संरक्षण आणि आपल्या इतरांचं संरक्षण या हार्ट अटॅकपासून नक्कीच करू शकतो. आणि हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं हार्ट अटॅक आल्यावर होतं काय आणि हार्ट अटॅक आल्यानंतर कोणकोणते उपाय करता येतील. परंतु त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर आता हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय होतं हे आपण पाहूयात. त्यासाठी डॉक्टर फेमस कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विमल छाजर सांगतात, जे की फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ साऊल हार्ट सेंटर आहेत. तर ते सांगतात की ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यावेळेस होतं काय की आपलं जे छाती आहे ते दुखू लागते. त्याचबरोबर तुम्ही उठलेला असा किंवा बसलेला असा आपल्याला प्रचंड घाम येऊ लागतं. आणि ही जर कंडिशन एकाच वेळेस जाणवली की उद्भवली ती समजून घ्या की तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे. आता तुम्हाला कळले असेल की हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय होतं. आता त्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल त्यासाठी आपण 3 मार्गाने त्याचे उपाय पाहणार आहोत. पहिलं म्हणजे न्यूट्रिशन पॅड, दुसरं म्हणजे होमिओपॅथ आणि तिसरं म्हणजे ॲलोपॅथ. आता न्यूट्रिशन पॅडच्या दृष्टीने त्याच्यावर काय उपाय करता येतील त्यासाठी फेमस डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी जे की फेमस न्यूट्रिशनिस्ट आहेत ते सांगतात की ज्यावेळेस हार्ट अटॅक येईल किंवा तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जाणवेल की तुम्हाला छाती दुखू लागली आहे, त्याचबरोबर प्रचंड घाम येऊ लागला आहे, त्यावेळेस काय करायचं आहे तर घरामध्ये असणारी जी काही लाल मिरची आहे ती चावून खायची आहे. त्याच्यामुळे होईल काय की त्याच्यामध्ये कॅप्सिसिन असतं जे की तुम्हाला जे काही रक्तप्रवाह आहे, ब्लड फ्लो आहे, त्याचबरोबर ऑक्सिजनचा प्रवाह आहे ते वाढवतं आणि ज्या ठिकाणी ब्लॉकेज झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी ब्लॉकेज होणार आहे त्यापासून तुमचं संरक्षण करतं आणि तुम्हाला ह्या हार्ट अटॅकपासून तुम्हाला नेहमी वाचवत असतं. आता यासाठी डॉक्टर बिमल छाजर जे की फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ साऊल हार्ट सेंटर आहे तेही सांगतात की हार्ट अटॅक ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस ही लाल मिरची जी आहे किंवा लाल मिरचीची पावडर आहे ते तुमचं संरक्षण नक्की करेल. त्यानंतर आता होमिओपॅथच्या दृष्टीने आपण पाहूयात की त्यावर कोणता उपाय करता येईल. त्यासाठी राजीव दीक्षित सांगतात की ॲकोनाईट नॅपुलस 200 CIG औषध आहे जी 5 ml बॉटली मेडिकलमध्ये तुम्हाला अवघ्या 10 रुपयाला मिळणार आहे. ती जी बॉटली आहे ती घ्यायची आहे आणि त्याचे 3 थेंब 5-5 मिनिटाच्या अंतराने तुमच्या जिभेवर टाकायचे आहे आणि ही 3 दा करायची आहे आणि अशा वेळेस तुम्हाला नक्की तुमचं हार्ट अटॅकपासून संरक्षण होणार आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि तिसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे ॲलोपॅथ. ॲलोपॅथच्या दृष्टीने सुद्धा खूप उपाय आहे. तर त्यासाठी डॉक्टर विमल छाजर फेमस कार्डिओलॉजिस्ट आहेत ते सांगतात की त्यावेळेस काय करायचं आहे तर 3 टॅब्लेट घ्यायचे आहे. तर त्या 3 टॅब्लेट म्हणजे कोणत्या, तर त्याच्यामध्ये ॲस्पिरिन 325 mg 1 टॅब्लेट घ्यायचे आहे. त्यानंतर क्लोपिडोग्रिल 75 mg ह्या 2 टॅब्लेट घ्यायच्या आहेत आणि ॲटोर वेस्टेटिन टॅब्लेट 80 mg ही 1 टॅब्लेट घ्यायची आहे. आता ह्या टॅब्लेट जे आहे ते तुम्हाला कधी घ्यायचे आहे तर ज्यावेळेस तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे त्यावेळेस ह्या 1 ग्लास पाण्यासोबत ह्या 3 टॅब्लेट घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्यावेळेस तुमचं स्वतःचं हार्ट अटॅकपासून संरक्षण होणार आहे. आता परत एकदा रिवाइज करून पाहूयात की कोणकोणते उपाय करता येईल. पहिलं म्हणजे न्यूट्रिशन पॅकच्या दृष्टीने तुम्हाला लाल मिरची खायची आहे. त्यानंतर होमिओपॅथच्या दृष्टीने तुम्हाला ॲकोनाईट नॅपुलस 200 CH हे जे औषध आहे ते जिभेवर 3 वेळेस टाकायचं आहे. आणि त्यानंतर ॲलोपॅथच्या दृष्टीने तुम्हाला 3 टॅब्लेट घ्यायच्या आहेत, ह्या 3 टॅब्लेट घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे
ह्या टॅबलेट घेऊन किंवा हे उपाय करून तुम्ही तुमचं हार्ट अटॅकपासून संरक्षण करू शकाल। तर आता माझ्या दृष्टीने मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या तिन्ही जे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे, तर त्या तिन्ही जे उपायांचे तीन पाऊच करायचे आहेत, एक तुमच्या ऑफिसमध्ये ठेवायचं, एक तुमच्या ऑफिसच्या बॅगेमध्ये ठेवायचं आणि एक तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे, किंवा आणखी एक पाऊच करून तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवा शू ठेवू शकता, जेणेकरून अशाही जर कंडिशन उद्भवली तर त्यावेळेस तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही आणि हे पाऊच उघडून तुम्ही लगेच तुमच्या हार्ट अटॅकवर नक्की इलाज करू शकाल आणि तुमचं प्राण नक्की वाचू शकाल। मी आशा करतो मला व्हिडिओ नक्की आवडला असेल, ही माहिती नक्की आणि मी रिक्वेस्ट करेल की ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून याचा जो फायदा आहे तो प्रत्येकाला होईल। आणखी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटेला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, फिट राहा।